17 स्टेप काळांच्या अभ्यासानंतर आता आपण 18 स्टेप पासून आपण चेंज द व्हॉइस नावाचा व्याकरणाचा प्रकार पाहत आहोत। तर मित्रांनो, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशा पद्धतीने रूपांतर होतं ते मी स्टेप बाय स्टेप याच्या 18 स्टेप मध्ये, याच्या अगोदरच्या स्टेप मध्ये आणि त्याच्या अगोदरच्या स्टेप मध्ये 18 स्टेप मध्ये मी साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्य काळ याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर त्याच्यानंतरच्या 19 स्टेप मध्ये मी अपूर्ण काळ जे होते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स याचे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशा पद्धतीने रूपांतर करतात ते सांगण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो, ह्या 20 स्टेपमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्य काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स या वाक्य प्रकाराचं, या काळाचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशा पद्धतीने रूपांतर करतात हे आपल्याला पाहायचं आहे। तर मित्रांनो, त्या ठिकाणी ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करत असताना मी तुम्हाला पहिल्यांदाच पहिला नियम सांगितला होता, वाक्य वाचल्यानंतर वाक्याचा काळ लक्षात घ्यायचा, वाक्य वाचल्यानंतर वाक्याचा काळ लक्षात घ्यायचा, त्या ठिकाणी क्रियापद जे असतं क्रियापद अधोरेखित करायचं, त्याच्यानंतर क्रियापदाला कोणाला आणि काय असा प्रश्न विचारायचा, क्रियापदाला कोणाला आणि काय प्रश्न विचारल्यानंतर वाक्याचं कर्म मिळतं, त्या कर्माने पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याच्या उत्तराची सुरुवात करायची, त्याच्यानंतर कर्म एकवचनी असेल अनेकवचनी असेल त्या कर्त्यानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद, काळानुसार आणि कर्त्यानुसार त्या ठिकाणी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, त्या ठिकाणी असलेलं क्रियापदाचं मूळ रूपाचं तिसरं रूप घ्यायचं, कर्माच्या कर्त्याच्या बद्दल बाह्य रचना करायची आणि वाक्य कम्प्लीट करायचं। हे नियम मी सगळ्याच्या सगळे सांगितलेले होते। त्या ठिकाणी कर्त्यामध्ये बदल सुद्धा मी पहिल्या भागापासून 18 चेंज द व्हॉइसच्या 18 पार्ट पासून मी तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी प्रथमाभिभक्तीचं रूपांतर द्वितीय अभिभक्तीमध्ये होतं, की मग या ठिकाणी नॉमिनेटिव्ह केस जे आहे त्या नॉमिनेटिव्ह केसला प्रथमाभिभक्ती असं म्हणतात आणि ऑब्जेक्टिव्ह जी केस आहे तिला द्वितीय अभिभक्ती असं म्हणतात। आयचं रूपांतर मी मध्ये होतं, युचं यू, हिचं हिम, सीचं हर, हुईचं अस, हुई देचं देम किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल तर त्या नावाच्या अगोदर बाय येतो आणि बाय आल्यानंतर बाय प्रेपोजिशन असतं, त्या ठिकाणी असलेल्या त्या नामाची द्वितीय अभिभक्ती येते। मग त्या ठिकाणी मित्रांनो कर्म ओळखायचं, या ठिकाणी सगळ्या वाक्यांमध्ये सगळ्याच्या सगळ्या प्रकारच्या काळांच्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं ते हीच सूचना किंवा हीच रचना जी आहे, हे सूत्र जे आहे ते सूत्र कायम ठेवावं लागतं, म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजेच उत्तराची सुरुवात कर्माने करायची, प्लस सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्क घ्यायचं, त्यानंतर मूळ क्रियापद जे असं त्या मूळ क्रियापदाचे कितवे रूप घ्यायचे, तिसरे रूप घ्यायचे, त्याच्यानंतर बायची योजना करायची आणि नंतर वाक्याचा कर्ता जो असेल तो प्रथमाभिभक्तीमध्ये असेल तो द्वितीय विभक्तीमध्ये लिहायचा। हे जे सूत्र आहे त्या सगळ्या प्रकारच्या 8 प्रकारच्या काळांच्या वाक्यांमध्ये हे एकच सूत्र असतं, त्या ठिकाणी फक्त काळानुरूप सहाय्यकारी क्रियापद बद्दल चालतं। तर चला मित्रांनो आपण ह्या काळाकडे बघूया, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स। मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स S+V+have+V3+O, मग S+have+V3+O मी आय हॅव प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलेलो आहे, मी काय खेळलेलो आहे तर क्रिकेट हे वाक्याचं कर्म आहे, त्या क्रिकेटने काय करायची उत्तराला सुरुवात करायची ऑब्जेक्ट। मग या ठिकाणी क्रिकेट उत्तर असतं क्रिकेट, या ठिकाणी क्रिकेट एकवचनी आहे म्हणून हॅव बीन आणि हॅज बीन पैकी एकवचनी कर्म असेल तर हॅज बीन वापरायचं, क्रिकेट हॅज बीन मूळ क्रियापदाचं स्वरूप प्लेडचं दुसरं प्लेड बाय मीचं आय जर पंधर बाय मी मध्ये, मग क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय मी। दुसरं वाक्य सी हॅज ब्रॉड ड्रेसेस, तिने कपडे किंवा पोशाख आणलेले आहेत, मग काय आणलेले आहेत ड्रेसेस हे वाक्याचं कर्म, ड्रेसेसने उत्तर असं होतं की ड्रेसेस अनेकवचन कर्म आहे म्हणून हॅज बीन ड्रेसेस हॅज बीन सॉरी हॅव बीन ब्रिंग ब्रॉड सतीस रुपतीस ब्रॉड बाय सीचं रूपांतर हर मध्ये टू स्टॉप। मग आय हॅव प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय मी, सी हॅज ब्रॉट ड्रेसेस, ड्रेसेस हॅव बीन ब्रॉट बाय हर, अशा पद्धतीने कर्म एकवचनी घेतल्यानंतर हॅज वापरायचं, हॅज बीन वापरायचं, कर्म एकवचनी घेतल्यानंतर हॅव बीन वापरायचं पूर्ण काळांमध्ये। मग आता पुढचा काळ पाहूया,
पास्ट परफेक्ट टेन्स, तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये कर्म एकवचनी असलं आणि अनेकवचनी असलं तरी त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काय वापरावं लागतं, हॅड बीन वापरावं लागतं. मग आता सी हॅड हेल्पड अस, एस प्लस हॅड प्लस बी थ्री, सी हॅड हेल्पड अस, तिने आम्हाला मदत केलेली होती. सी हॅड हेल्पड अस, कोणाला मदत केली होती, आम्हाला. इथे द्वितीय विभक्ती उत्तरी स्वरूप कशाने होईल, वी. आता या ठिकाणी कर्म एकवचनी असो का अनेकवचनी असो, तुम्हाला सांगितलं मी हॅड बीन वापरायचं, वी हॅड बीन, वी हॅड बीन मूळ क्रियापदाचे स्वरूप, वी हॅड बीन हेल्प्ड बाय सी चं रूपांतर बाय हर मध्ये होतं. टू स्टॉप, पुढचं वाक्य, वी हॅड टॉट अ लेसन, आम्ही धडा शिकवलेला होता. काय शिकवलं होतं, अ लेसन. अ लेसन वाक्याचं कर्म एकवचनी आहे, कॅपिटल काढायचा, उत्तरी स्वरूप कॅपिटल लेटरने करायची. अ लेसन या ठिकाणी पूर्ण भूतकाळातलं वाक्य, कर्म एकवचनी असो का अनेकवचनी असो, आपल्याला त्या ठिकाणी हॅड बीन वापरायचं आहे. मग अ लेसन हॅड बीन टीच स्वरूप टॉट, लेसन हॅड बीन टॉट बाय वीचं रूपांतर अस मध्ये होतं. फर्स्ट ऑफ, त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये आय शॅल हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला असेल, तर या ठिकाणी विल हॅव बीन वापरायचं. फक्त मी तिकडे असेल तेव्हा शॅल हॅव बीन वापरला जातो, अस तिकडे असेल तर वी इकडे तर ना शॅल हॅव बीन वापरला जातो. बाकी सगळ्या ठिकाणी कर्म एकवचनी असो का अनेकवचनी असो, त्या ठिकाणी विल हॅव बीन वापरावं लागतं. मग आय शॅल हॅव इटन अ मँगो हे वाक्याचं कर्म आहे. मग काय कर्म आहे, अ मँगो हे वाक्याचं कर्म आहे. अ मँगो या ठिकाणी कर्म एकवचनी असो का अनेकवचनी असो काही फरक पडत नाही. मँगो विल हॅव बीन, या ठिकाणी काय वापरायचं, विल हॅव बीन मूळ क्रियापदाचे स्वरूप, इटन बाय आयचं रूपांतर मी मध्ये होतो. फर्स्ट ऑफ, मँगो विल हॅव बीन इटन बाय मी. पुढचं, ही विल हेल्प्ड अस, अस इकडे तर ना वी विल. आता तुम्हाला सांगितलं मी वी नंतर आपण काय वापरतो, शाल वापरतो. मग ज्या वेळेला अस इकडे तर ना वी होतो त्यावेळेला शाल बी शाल हॅव बीन वापरायचं, किंवा मी इकडे तर ना आय विल त्यावेळेला शाल हॅव बीन वापरायचं. बाकी सगळ्या ठिकाणी विल हॅव बीन वापरायचं. मग आपण वी घेतल्यानंतर शाल शाल वापरावं लागेल. वी शाल हॅव बीन, वी शॅल हॅव बीन मूळ क्रियापदाचं तिसरं हेल्प्ड बाय हिम. अशा पद्धतीने आपण पूर्ण काळ जे आहे ते पूर्ण काळांचं ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हाईस मध्ये रूपांतर करू शकतो. मित्रांनो, मी या ठिकाणी एक्सरसाइज दिलेला आहे, तो एक्सरसाइज सोडवण्याचा प्रयत्न करा. मी उत्तर सांगतो, आता काळ सांगतो. सी हॅज रिटन लेटर्स, तिने पत्र लिहिलेले आहेत. पूर्ण वर्तमान काळ, मग हॅज आलेलं आहे म्हणजे हॅव बीन आणि हॅज बीन वापरावं लागेल. कर्म या ठिकाणी लेटर्स आहे, लेटर्सने उत्तर सांगितलं. लेटर्स अनेकवचनी, म्हणजे लेटर्स हॅव बीन रिटन बाय हर. पुढचं, दे हॅड कलेक्टेड, सॉरी दे हॅड कलेक्टेड ऑल द गार्बेज, त्यांनी सर्व कचरा गोळा केलेला होता. मग ऑल द गार्बेज हे वाक्याचं कर्म आहे, ते कर्मानुसार सर्वांची ऑल द गार्बेज हॅड बीन कलेक्टेड बाय देम. पुढचं वाक्य, वी शॅल हॅव बीन, वी शॅल हॅव बीन, वी शॅल हॅव बीन ब्रॉट अ, वी शॅल हॅव बीन ब्रॉट अ न्यू कार. मग या ठिकाणी पहा, वी शॅल हॅव brought in the bin na, we shall have brought a new car. Ma, a new car ye vakyach karma gaycha, a new car, a new car will have been bought by us. Put sakya, she have collected all flowers. Have collected purna vartaman ka, have been and has been anekvachani mhanun all flowers, all flowers have been collected by her. I have sung a very beautiful song, a very beautiful song पूर्ण वर्तमान का, हॅज बीन सन बाय मी. यू हॅड डेव्हलप्ड न्यू स्किल्स, न्यू स्किल्स हे वाक्याचं कर्म, हॅड पूर्ण भूतकाळ, न्यू स्किल्स हॅड बीन डेव्हलप्ड बाय यू. वी हॅव रन द स्कूल बेल, द स्कूल बेल हे वाक्याचं कर्म, द स्कूल बेल सुरुवात केली. द स्कूल बेल या ठिकाणी वर्तमान काळ आहे, एकवचनी आहे, म्हणजे द स्कूल बेल हॅज बीन रिंग रँग रंग तिसरं तेच. द स्कूल बेल हॅज बीन रंग बाय अस. प्रमोद हॅड plowed the farm, the farm had a puna bhutka, the farm had been plowed by Pramod. Lata will have saved some money, Lata ne kahi paise vachavlele astil, kay vachavlele astil, kahi paise, some money will have been, some money will have been saved by Lata. Yete lakshat. Purva kya, Sachin has owned the match, puna vartaman ka, the match has been owned by Sachin. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सगळेच्या सगळे सेंटेन्सेस
सोडवण्याची प्रॅक्टिस करा. प्रत्येकानुरूप भरपूर एक्सरसाइज देतोय, भरपूर सेंटेन्सेस देतोय, सगळे सेंटेन्सेस सोडून सांगतोय, त्याची उत्तरं सांगतोय. तर तुमचं एक कर्तव्य आहे, जर तुम्हाला ग्रामरचा भाग चांगल्या पद्धतीने यायचा असेल तर प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही. टेक्निक लक्षात घेऊन प्रॅक्टिस करायची, टेक्निक लक्षात घेऊन प्रॅक्टिस करायची, तर तुम्ही सगळ्याचा सगळ्या व्याकरणाचा भाग चांगल्या पद्धतीने सोडू शकता. तर मित्रांनो, व्याकरण 17, 18, 19 हे चिन्ह वैच्छेद वाक्य जे आहे त्या वाक्याचा प्रकारचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी मेसेज बॉक्समध्ये जाऊन मेसेज नोंदवा, जेणेकरून मी त्या मोटिवेट होऊ शकेल, प्रेरित होऊ शकेल. आणि त्या ठिकाणी लाईक अवश्य करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.